नमस्कार माझी माणसं, या माझ्या येणाऱ्या लेटेस्ट प्रोमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे बघू शकता कशाप्रकारे आता गिरजा ही हॉस्पिटलमध्ये असते आणि गिरजासमोर अचानक नवीन दृश्य असं घडतं की डॉक्टरसोबत ही आता कोण आहे, म्हणजेच की तिला असं वाटू लागतं की नक्कीच ही व्यक्ती दुसरी आहे. पण जेव्हा गिरजा त्या व्यक्तीला बघते तेव्हा सुचित्रा तिच्यासमोर दिसते आणि डॉक्टर हा सुचित्राचा हात पकडून तिला बोलत असतो आणि ते वेगळंच नाट्य करत असतात. त्यानंतर गिरजा हे बघते आणि गिरजा समोर हे असं होतं आणि गिरजा जोरात आवाज देते. त्यानंतर सुचित्रा हिला धक्का बसतो, त्यानंतर डॉक्टरला सुद्धा धक्का बसतो. त्यानंतर आता गिरजासमोर या दोघांचं लपड समोर आलं आहे, त्यामुळे आता गिरजाला वाटू लागतं की खरंच या दोघांचं लपड आहे. आणि आता गिरजा या दोघांचं कसं सर्वांसमोर आणणार, म्हणजेच आता गिरजाला हे दोघं दिसलेले आहे आणि आता सुचित्राची चांगली लायकी काढणार आहे गिरजा. गिरजेला जेव्हा हे माहीत झालं की हॉस्पिटलमध्ये हे वेगळे चाळे करत आहे, त्यामुळे आता गिरजा ही घरी सांगणार आहे आणि त्यामुळे आता सुचित्रा ही पाया पकडणार आहे गिरजाची आणि माफी मागणार आहे की मी असं नाही केलं पाहिजे होतं. त्यानंतर डॉक्टरसुद्धा गिरजाची माफी मागणार आहे. पण आता गिरजासमोर सुचित्राचं हे खोटं नाटक ती कसं कोणाला सांगणार नाही आहे हे तर आपल्याला लवकर कळणार आहे. पण आता गिरजाने जर विक्रांतलाही सांगितलं तर विक्रांतला सुद्धा हे कळणार आहे आणि विक्रांत तर गिरजाला सोडणार नाही हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आता गिरजावर मोठं संकट आलेलं आहे की या दोघांचं असं काय सुरू आहे. पण गिरजा हे सुचित्राला समजावणार आहे, पण सुचित्रानं ऐकलं पाहिजे की असं तिने केलं नाही पाहिजे होतं डॉक्टरसोबत. आणि त्यांचं हे कधीपासून आहे हे लवकर गिरजाला सुचित्रा सांगणार आहे, त्यामुळे असंच काही नवीन ट्विस्ट आलेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की सुचित्रा सुधारणा आहे की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या मालिकेचे असेच नवीन एपिसोड तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत राहू. धन्यवाद.